ॲक्च्युली आम्ही काल सकाळी 5:30 वाजता गोव्याला फिरण्यासाठी आलतो. फिरून झाल्यानंतर आज आम्ही दुपारी जेवण वगैरे करून 11:45 दरम्यान आम्ही निघालो होतो. येता येता आमच्या पाठीमागं एक मोटरबाईक होते स्टंटवाले, तिनं आमच्या पुढं आले. पुढं आल्यानंतर स्टंटबाजी केली. मग ते ड्रायव्हर त्यासनी वाचवण्या जाण्यासाठी आहे ना, तर गाडी असं क्रॉस केली. क्रॉस केल्याबद्दल आहे नाही, इलेक्ट्रिक जे बोर्ड आहे जे सरकारनं लावलेलं आहे ते बरोबर रस्त्याच्या जे व्हाईट पट्टे आहे तिथंच लावलेले आहेत. मग त्यामध्ये आम्हाला स्पेस मिळालं नाही, जेणेकरून आम्हाला गाडी बाहेर काढावं. नंतर जे गाडी वाजवता जे पॉईंट आहे ते जाऊन थडकले. थडकल्यानंतर आम्ही जे 6 मेंबरशिप होतो ते तुरंत बाहेर आलो. व इलेक्ट्रिक बोर्ड खाली पडण्याच्या आधी आम्हाला कल्पना झाली की बाबा इलेक्ट्रिक बोर्ड पडणार आहे, त्यासाठी आम्ही बाहेर काढूया. मग आम्ही लगेच सगळे जे मेंबर आहोत 6 मेंबर तुरंत बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ते इलेक्ट्रिक बोर्ड पडलं. बोर्ड गाडीवर पडल्यानंतर शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आमची कोणाचे काय कुणावर काय मारव हान वगैरे काय लागलं नाही. किरकोळ किरकोळ छोटं वगैरे मारहान वगैरे इथं लागलेलं आहे. त्याबद्दल काय आम्हाला काय प्रॉब्लेम मार लागलं नाही, मार वगैरे कुणाला काय लागलं नाही. आम्ही दुसऱ्याला वाचवण्या जाण्यासाठी दुसऱ्याच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुसऱ्या जे मोटरबाईक स्टंट जे मुलं करत होती, एक जो पास होऊन गेला, दुसरा जो आला तो डायरेक्ट ड्रायव्हर साईडला आला. ड्रायव्हरने त्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी साईडला घेतली. त्यामुळे गाडी डायरेक्ट येऊन इलेक्ट्रिक खाप पोलला थडकली. आमची वेळ चांगली की जेणेकरून काम आमच्यावर पडून हे आम्हाला कोणती दुखापत वा इजा झालेली नाही. अनेक गोष्ट म्हणजे मी सांगायला इच्छितो सरकारसाठी की खास करून हे जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे पट्टी, जर इकडे दाखव, ही जी पट्टी आहे त्या पट्टीच्या लाईनमध्ये बोर्ड आहे. हा बोर्ड आहे. तर यामध्ये स्पेस किती राहणार हे मेन म्हणजे हायवे आहे. हायवेवरती कसं कोण काय स्टंटबाजी वगैरे करतं हे तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. कुणाला वाचवण्यासाठी आम्ही काय मुद्दाम ना असं स्टंटबाजी करत नाही, आम्हाला जीवाची काळजी आहे. ते इलेक्ट्रिक बोर्ड आहे ते एकदम बरोबर सेंटरला आहे, ते जेणेकरून हे व्हाईट पट्टीपासून 5 फूट इकडे बाहेर पाहिजे, तरच ते काहीतरी जीवितहानी वगैरे वित्तहानी होणं वगैरे वाचू शकते. लोकांक कसली घाई असता काय म्हणून एका बायलेक प्रश्न. आमचे हिंगा ऍक्सिडेंट इतली जाता की सांगू नका. लोक मोरत आहात, सिग्नला घातला, सिग्नला कोण रावच ना, पाशियसच ना. हिंगा घातला, नियाजाशी घातला, पोरवरी घातला, पोरवरी 3-4 आहा सिग्नला, पण कोण रावना. सिग्नला मोडून पाशियस नाचना, धावत रावता, खुई म्हणून धावता. कित्याक म्हणून सगळी मोरंग येला रस्त्यार सजमना म्हाका. हायवे ऑथॉरिटीन हायवेच्या स्ट्रेचाचेर काय गजाली जाग्यार घालच्यो म्हणून आमदार मागता. माय रिक्वेस्ट टू द कन्सर्न ऑथॉरिटी, डोंट वेट फॉर सच अ थिंग, फर्स्ट रिमूव द पोल्स एट द साइड एंड देन कंस्ट्रक्ट अ रोड, अदरवाइज डू समथिंग हियर वेर दिस स्ट्रेच इज व्हेरी डेंजरस स्ट्रेच. आता तरी सिग्नल घातल्या बट स्टील एट द क्रॉसिंग साइड इट इज नॉट प्रॉपर. सो आय शूड कन्सर्न ऑथॉरिटी शूड टेक अ नोट एंड सॉल्व दिस प्रॉब्लम, गिव रिलीफ फॉर आवर पीपल. प्रुडंटा खातीर सिनियर विजय तुळशीदास चारी.